नंदुरबारची बातमी आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून सकाळच्या सत्रामध्ये सातपुडा परिसरासह सपाटी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळाली। वातावरणातील बदलामुळे अवकाळी पावसामुळे आणि धुक्यामुळे मानवी जीवनासह शेती पिकांवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। मद्यधुंद अवस्थेमध्ये लोक काय काय करतील याचा काहीच नेम नाहीये। एका तरुणाने आपली बायको माहेरी गेल्याच्या रागामध्ये थेट उंच टॉवरवर चढून वारी केली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये एक मद्यधुंद अवस्थेमध्ये दूरसंचारच्या 300 फूट उंचीच्या मनोऱ्यावर चढला होता। 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा तरुण खाली उतरला। बायको माहेरी गेल्याच्या रागातून त्याने मनोऱ्यावर चढून आपला राग व्यक्त केलेला आहे। या तरुणानं खाली उतरल्यानंतर ही सर्व गोष्ट सांगितली आहे। डॉवरच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील तरुण हा बायको माहेरी गेल्याच्या रागामध्ये थेट मनोऱ्यावर चढला होता। मनोऱ्यावर चढलेल्या तरुणाचं नाव दिलीप मोरे आहे। सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून हा तरुण मनोऱ्यावर भराभर चढला आणि अगदी उंच पोहोचला। पोलीस स्टेशन होतं खाली खाली चालेल।